अब्दुला तालुका शिरोळ येथील पूरग्रस्तांना धान्य स्वरूपातील मिळालेली मदतपैकी ग्राम सचिवालय कार्यालयात धान्यांचे प्रत्येक कुटुंबांना 10 किलो तांदूळ व 10 किलो गहू असे एकूण 17,100 किलो धान्य वितरित करण्यात आले. आज अखेर 895 कुटुंबांना याचा लाभ घेतला. तरी अजून पुढील काही दिवस धान्य वाटप सुरू राहणार असून उरलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. धान्य वाटप करण्यासाठी अब्दुलाट येथील रेशन धान्य दुकानदारांचे मोलाचे सहकार्य मिळाले. सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत तर सुरुवातीस कधी कधी रात्री 10 वाजेपर्यंत देखील धान्याचे वाटप करून पूरग्रस्तांना अतिशय मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल रेशनिंग दुकानदार आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी राहुल तेली, किरण कुळी, सुशांत गिरमल, मल्लू पुजारी, संजय तेली, नितीन चौगुले, रामचंद्र तेली, राजेंद्र घोडके या रेशनिंग दुकानदारांचे मोलाचे सहकार्य लाभले. नवा महाराष्ट्र न्यूज साठी सुनील कोळी. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.